आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणीत सापडले। कथित एसआरएमधील 6 गाळे घोटाळ्या प्रकरणी शुक्रवारी दादर पोलीस स्टेशनमध्ये किशोरी पेडणेकर यांची चौकशी झाल्याची माहिती मिळते आहे। मात्र पेडणेकर यांनी कुठलीही चौकशी झालेली नसल्याचं स्पष्ट केलं आणि कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तसंच मातोश्रीवर आज झालेली उद्धव ठाकरे यांची भेट ही मतदारसंघाच्या बद्दल असल्याचंही त्यांनी म्हटलं। सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्या प्रकरणी आरोप केल्यानंतर पेडणेकर या गोमातानगरमधल्या एसआरए इमारतीत जाऊन पोहोचल्या आणि प्रत्येक गाळेधारकाला हा माझा गाळा आहे का अशी विचारणा केली। कोणतेही पुरावे नसताना किरीट सोमय्या कायम आरोप करत राहतात असा आरोप पेडणेकर यांनी केला। तसंच दबावतंत्राच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही त्यांनी केला। जी प्रकरण आहेत हे मी आज खरं तुम्हाला मीडियालाच सांगते, तुम्ही पण त्याच्या तळाशी जा आणि कितींदा एका महिलेवर अत्याचार, तो राजकीय अत्याचार चाललाय तो कितींदा करणार? जर तुम्हाला ॲथॉरिट्या सांगतायत काहीच नाही तर तुम्ही तरी त्याचा शोध घ्या, कारण कोर्टामध्ये केस चालू आहे, तो मनस्ताप तर दिला जातोच आहे, पण बदनामीचा आणि मी बदनामीला घाबरत नाही। सकाळपासून एक मेसेज फिरत आहे की तुमचं संभाषण व्हॉट्सअपवरून आणि जे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर झालेलं आहे, त्याची चौकशी होणार? बघा, मला मी ऐकलेलं नाही, मला माहिती नाही, पोलिसांनी नक्की ती चौकशी करावी आणि ते मला ऐकवावं। असे आवाज आणि मिमिक्री करून काढणारे आवाज बाजारात ते कमी आहेत, त्यामुळे त्याला पण मी घाबरत नाही, त्याचं पण पोस्टमार्टम करावं। आज तुम्ही चौकशीला बोलावलं होतं पोलिसांनी? नाही ओ बाबा, कोण यार आहो उठावत मला माहिती नाही, काही चौकशी वगैरे जेव्हा बोलावतील तेव्हा मी नक्की जाईन, कारण सजग नागरिकाचं ते काम असतं की जे आहे त्याला सामोरं जावं। त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्यावर आज आरोप होताच त्या थेट त्या इमारतीमध्ये पोहोचल्या आणि या इमारतीमध्ये जे काळे आहेत ते किशोरी पेडणेकर यांचे आहेत अशा प्रकारचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता। त्यांनी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन थेट त्या दुकानाच्या मालकाला किंवा तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला प्रश्न केला की हा गाळ्याचा मालक कोण आहे, या गाळ्याचे मालक मी आहे का, किंवा तुम्ही मालक असाल तर तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत, अशी विचारणाच किशोरी पेडणेकर यांनी केली। हे सरकार जे आहे हे सूडबुद्धीने वागणारं सरकार नाही, आकसापोटी कुठलाही चौकशीचा निर्णय घेणारं सरकार हे नाही, त्यामुळे जो चौकशी जी कॅगच्या अहवालानुसार जी चौकशी लागलेली आहे याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, सूडबुद्धीने आकसापोटी कुठलाही कारवाईचा निर्णय आम्ही घेणार नाही। झोपडपट्टीवासियांचं घर खायचं त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर राजकीय प्रश्नांचा समोर विषय आणून लपून राहायचं हा कुठला भाग आहे? खरं तर माझी अपेक्षा किशोरीताईंकडनं ही होती, मी त्यांना ओळखतो, तुम्ही ज्या घरावर प्रश्न उपस्थित केला ते मुंबईकरांचं आणि मराठी माणसाचं घर असेल तर हो मी ते तुम्हाला परत करते ही भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे, त्याऐवजी ते ठेवायचंही आणि प्रश्न विचारणाऱ्यावरच आरोप करायचे, ही जुलमी पद्धत आहे। आणि एसआरए मधून कन्फर्म केलं की किशोरी पेडणेकरना कोणतेही गाळे अलॉट झाले नव्हते, अर्धा डझन गरीब दोपटपट्टी वासियांचे गाळे ढापणारा पेडणेकरता ती चौकशी, न्यू मरीन लाईन पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशन एसआरएने सुरू केली आहे, हिशोब तर द्यावाच लागणार।